नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज सिल्क साडीचा आपण खूप सुंदर असा कटोरी ब्लाउज व्हिडिओ बघणार आहोत, कटिंग आणि सिलाई। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। या ठिकाणी अस्तर घेतलेलं आहे, व्यवस्थित फोल्ड करायचे आणि त्यावरती आता 42 साईजचा आपण पेपर कटिंग ठेवणार आहोत। याची पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की चॅनलवर बघा। 42 साईज कटोरी ब्लाउज परफेक्ट पेपर कटिंग असा व्हिडिओ आहे, तो नक्की बघा। आता त्यानंतर मागील भाग आपल्याला ठेवायचा आहे बंद बाजूकडून, अस्तरची बंद बाजू बघा आणि त्या साईडला हा मागील भाग आपल्याला ठेवायचा आहे। व्यवस्थित लाईन मारायची। आता याचा गळा, सिल्क साडीचा सुंदर दिसणारा गळा, हा पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा। त्यासाठी गळा मी आखणार नाही, फक्त कडेचा आखलेला आहे। आता त्यानंतर क्रॉस पट्टी या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। व्यवस्थित जशी आहे तशीच आखून घ्यायची। आता साईड पट्टी या ठिकाणी ठेवणार आहोत। जसा आकार आहे तसं आखून घ्यायचे। आता 42 साईज म्हणजे माप मोठे आहे, त्यामुळं एका अस्तरवर हे पूर्ण आपलं बसणार नाही, त्यासाठी मी दोन अस्तर वापरणार आहेत। आणि तुम्हाला दोन अस्तर वापरायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी 1 मीटरचा कपडा तुम्हाला घ्यावा लागेल। आता कटोरी या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि जसा आकार आहे सेम तशीच आखून घ्यायची आहे। आता बघा, व्यवस्थित पार्ट आपण ठेवून घेतले, मागील भाग, साईड पट्टी, क्रॉस पट्टी आणि कटोरी। आता त्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक पार्ट व्यवस्थित कट करायचं आहे। हा मागील भाग राहील, क्रॉस पट्टी, बघा जसं आपण पेपर कटिंग केली होती तीच आपल्या अस्तरवर ठेवली आणि तशीच आखून घेतली आणि तशीच आपल्याला कट करायची आहे। या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारचं वाढव आखलेलं पण नाही आणि कापलेलं पण नाही आहे, तसंच त्या पद्धतीने या ठिकाणी मी कट करत आहे। व्यवस्थित कट करायचे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटोरी ब्लाउजचा हा 42 साईजचा व्हिडिओ आपण बघत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी सगळ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ आहे। आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे, तर बाही आपली आपण त्या व्हिडिओमध्ये बघितली होती, पेपर कटिंगची वेळ 5.5 इंच म्हणून 6.5 घेतली होती, पण या ठिकाणी कमी बाही असल्यावर कटिंग केल्यानंतर आपल्याला ती कशी वाढवायची तेही आपण बघणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी अस्तर घेतलेलं आहे दुसरं, आणि जी कमी बाही आहे ती आता या ठिकाणी आपण ठेवून आपली बाही आपल्याला साधारणतः 10.5 किंवा 11 इंचाची आपण करू शकतो। आता हे डबलचं अस्तर करून घेतलंय व्यवस्थित। आता 10 ची बाही घ्यायची तर 11 इंच आपण या ठिकाणी घेणार आहोत। 1 इंच वाढवायचं आहे अस्तरसाठी, 10 वर खूण करून घेतली आणि जी बाही आपली कट केलेली होती 6.5 इंचाची ती ठेवून घेऊया आता त्यावरती। म्हणजे आपल्याला आकार व्यवस्थित येणार आणि कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही, जशी आहे तशीच आपण या ठिकाणी ठेवून ती आखून घ्यायची आहे। म्हणजे कमी बाही असल्यावर आपण लांब बाही पण करू शकतो। तिरकी लाईन द्यायची आहे, म्हणजे तिरकी दिल्यानंतर या ठिकाणी आपली व्यवस्थित हा बाहीचा पॅटर्न बसलेला आहे। आता परत चेक करूया, 11 इंच बरोबर आहे, इथे 4.5 बरोबर आहे, 4.5 आणि 4.5। आता कट करायची आहे,
काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। कमी वेळेत आणि सिल्क साडीचा जो ब्लाउज पीस असतो तो सटकणारा असतो, पण अगदी खूप सोप्या पद्धतीमध्ये होऊन जातो। कट करायलाही काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जर ही पद्धत वापरली तर, कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही। जो बाहीचा शेप होता तो जरासा व्यवस्थित केलेला आहे, थोडासा कमी जास्त झालेला होता, पुन्हा चेक करूया व्यवस्थित आहे। आता अस्तर्व कटिंग झाली तर आता सिल्क ब्लाउज पीसचा जो कपडा आहे त्यावरती आता आपल्याला कट करायचा आहे। तर या ठिकाणी कपडा सटकता असतो त्यासाठी व्यवस्थित ठेवायचं आहे। आता या ठिकाणी बाही बसवणार आहोत आपण। सुळसुळा कपडा असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो या ठिकाणी। तुम्ही पिन किंवा टाचन लावू शकता, मी कोणत्याही प्रकारची पिन किंवा टाचन नाही लावणार आहे, त्याच पद्धतीने मी कट करणार आहे। तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे, हे बघा। फक्त ठेवलंय त्यावरती बाहीचा जो अस्तरचा भाग आहे तो ठेवलाय। आता थोडंसं आपल्याला जोड द्यावा लागेल। या ठिकाणी जोड थोडासा साधारणतः 2 इंचाचा आपला येणार आहे। आता थोडंसं वरच्या साईडला आपण कट करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने थोडासा या ठिकाणी जोड येईल। जोड पण कसा द्यायचा तोही आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये। आता या नंतर बघा, आता बाही आपली कटिंग झालेली आहे, व्यवस्थित चेक करायचंय पुन्हा। या ठिकाणी आपला तिरका जोड येईल थोडासा। हे बघा अशा पद्धतीने बाही ही आपली कट झालेली आहे। आता त्यानंतर बघा, आपल्याला मागील भाग ठेवून घ्यायचा आहे। जो बंद बाजूचा भाग आहे त्या ठिकाणी आपण मागील भाग ठेवणार आहोत। याचाही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खूप सुंदर मागील गळा आहे, सिंपल आणि सुंदर आहे, कमी वेळेत होणार आहे, दिसायला पण छान आहे। तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा व्हिडिओचा लिंक तुम्हाला पाठवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता जसा आकार आहे सेम तसाच ठेवलाय, आणि आपला जो हात आहे तो हात बघा कसा ठेवलाय व्यवस्थित, म्हणजे टाचण किंवा पिन लावायची या ठिकाणी आपल्याला गरज येणार नाही। खालचा कपडा व्यवस्थित चेक करायचाय। मागील भाग पण आता कट झालेला आहे। आता त्यानंतर क्रॉस पट्टी, साईड पट्टी आणि कटोरी हे पार्ट आपण व्यवस्थित कट करायचे आहे। जसे आपले आकार आहे अस्तरवरचे सेम ते ठेवायचे, आणि तसाच आकार आपल्याला कट करायचा आहे। थोडासा वाढव पण नाही आणि कमी पण नाही आहे, त्याच याने आपण कट करणार आहोत। म्हणजे ब्लाऊज शिवण्याच्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, किंवा कमी किंवा जास्त आपला ब्लाऊज होत नाही, त्यासाठी जसा आकार आहे तसाच या ठिकाणी मी कट करत आहे। क्रॉस पट्टी ही कट झालेली आहे। आता त्यानंतर राहिले आहे साईड पट्टी आणि कटोरीचा जो भाग आहे तो, तर या ठिकाणी साईड पट्टी ठेवून घेऊया। चेक करायचंय व्यवस्थित, ज्या साईडला आपला कपडा व्यवस्थित बसल त्या साईडला आपण तो ठेवून घ्यायचा आहे। असा काही नाही का ह्या साईडला ठेवू शकतो किंवा त्या साईडला ठेवू शकतो, जिथे आपला कपडा व्यवस्थित ऍडजस्ट होईल त्या ठिकाणी आपण हा कपडा अस्तरचा कट केलेला ठेवायचा आहे। चेक करायचा आहे व्यवस्थित, पार्ट सगळे ऍडजस्ट करायचे आणि नंतरच कटिंग करायची। या ठिकाणी हे पार्ट आपले व्यवस्थित बसलेले आहे। आता बघा जसा आकार आहे त्यानुसारच कट करायचा आहे। एकदम सुळसुळा आणि सिल्कचा कपडा आहे, पण हळूहळू आणि व्यवस्थित कटिंग केली त्यामुळे पिन किंवा टाचण लावण्याची गरज आलेली नाही। तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये सिल्क साडीचा या ठिकाणी ब्लाऊजची कटिंग
अगदी कमी वेळेत झालेली आहे। जशी कटिंगची व्हिडिओ सोपी आहे तशी शिवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल किंवा सबस्क्राइब करेल नसाल तर प्लीज प्लीज व्हिडिओला सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगत चला। आवडला तर लाईक करा, शेअर करा। आता या ठिकाणी आपलं पूर्ण कटिंग या ठिकाणी झालेलं आहे। बेचाळीस साइज परफेक्ट कटोरीचं माप आहे, हे नक्की ट्राय करून बघा। खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे। आता या ठिकाणी कटोरी मी चेंज केलेला आहे, त्या ठिकाणी थोडंसं कमी पडत होतं त्यासाठी मी परत चेंज केली आणि या ठिकाणी व्यवस्थित बसलेली आहे। अशा पद्धतीने कटिंग या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे। कटिंग आपली पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला जो जोड द्यायचा आहे पाहिला तो बघायचा आहे। म्हणजे जागेवर सगळं व्यवस्थित आपण जोड काय करायचं ते करून घेतल्यानंतर शिलाईचे वेस कोणताही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित ठेवायचे। आणि जसा आपला थोडासा जोड आपला बाकी द्यायचा आहे तो आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे तिथे आपल्याला कपडा लावायचा आहे, दुसरा कपड्यातून तो कपडा आपण तिथे ऍडजस्ट करणार आहोत। असं ठेवून घ्यायचं आणि नंतर शिलाई करायची। तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी। आता हा मागील भाग आपला, याचा व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। सिल्क साडीचा खूप सुंदर असा गळ्याचा व्हिडिओ आहे, तो पण बघा। आता या ठिकाणी जी बाही आपली आहे त्याला जोड द्यायचा आहे तो बघणार आहोत आपण। म्हणजे जोड कसा द्यायचा तेही तुम्हाला बघायला मिळेल। आता सुईचा कपडा ठेवलाय आणि त्यावरती जो जोडसाठी आपण कपडा घेतला होता तो ठेवलाय। शिलाई करायची साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई। आता जोड दिल्यानंतर त्यावरती आपल्याला दाब टीप द्यायची असते। डबल शिलाई करूया म्हणजे निसटणार नाही, सिल्क कपडा आहे। आता दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग पण छान दिसते आणि कपडा निसटत नाही, त्यासाठी आपल्याला दाब टीप द्यायची असते। आता त्यानंतर जो खालचा भाग आहे कपडा सुईचा ठेवलाय व्यवस्थित, आता खालचा भाग सुईचा आहे आणि त्यावरती दुसरी बाही ठेवलेली आहे आणि जो दुसरा जोड द्यायचा आहे तो आपल्याला बरोबर विरुद्ध साईडनं द्यायचा आहे। म्हणजे दोन्ही बाह्या एकसारख्या आपल्या होणार नाही अशा पद्धतीने। म्हणजे जोड खालचा आपला सुईचा भाग ठेवलाय, त्यावरती आपण ठेवलाय दुसऱ्या बाहीचं हे जोड म्हणजे तो, आणि तो आतल्या साईडने लावायचा आहे अशा पद्धतीने। म्हणजे बाहीचा जो आकार आहे तो एकच येणार नाही, दोन्ही बाया सेम येणार नाही, म्हणजे व्यवस्थित येतील याच्यासाठी चेक करून परत दुसरा जोड आपल्याला द्यायचा असतो। आता जो अस्तरचा भाग कट केलेला आहे तो ठेवूया। आता साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। नंतर जो कपडा आहे अस्तरचा तो आतमध्ये घ्यायचा आणि त्यावरती आता इथे आपल्याला जो दाब आहे मशीनचा त्यानुसार शिलाई करायची आहे खालच्या साईडला।
त्यानंतर पुन्हा व्यवस्थित कपडा करायचा एकसारखा आणि वरती शिलाई करायची। पूर्ण कपडा आपला प्लेन आला पाहिजे, म्हणजे घडी कुठेही येणार नाही अशा पद्धतीने। थोडासा कमी जास्त आपला जो ब्लाउजचा कपड्याचा भाग आहे तो अस्तरनुसार करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित बाही या ठिकाणी येते। हे बघा, दुसरी बाही पण सेम याच पद्धतीने आपल्याला करायची आहे। दोन्ही बाह्या एकावर एक ठेवून चेक केले व्यवस्थित, बरोबर आहे। आता घ्यायचा आहे आपल्याला जो कटोरीचा भाग आहे तो, तर कटोरी आणि जो म्हणजे अस्तरचा कपडा आहे आणि जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आता आपण शिलाई करून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला समोरासमोर हे पार्ट आपण ठेवून घ्यायचे आहे, म्हणजे एकच बाजू आपली येत नाही। त्यासाठी आकार समोरासमोर ठेवले आणि अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे। खालचा कपडा व्यवस्थित चेक करायचा आहे। अशा पद्धतीने दुसरीही आपल्याला शिलाई करायची आहे। शिलाई केल्यानंतर चेक करायचे व्यवस्थित, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे। आता या ठिकाणी खालचा भागही एकसारखा कट केलाय, साधारणतः 1.5 इंच आणि वरती 3.5 इंचचा टक्स घेतलेला आहे। तर तुम्हाला जर पाहिजे असेल चून जास्त, तर म्हणजे टोक जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं 1.25 अंतर खालचं घेऊ शकता। या ठिकाणी मी 1.5 घेतलेलं आहे आणि 3.5 हा टक्स आहे, म्हणजे शिवून तो 3 इंचा होईल। व्यवस्थित बसतो आणि छानही दिसतो। आता जी साईड पट्टी आहे तिलाही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। समोरासमोर पार ठेवायचे व्यवस्थित आणि त्यावरती अस्तर ठेवून जसा आकार आहे त्यानुसार शिलाई करायची आहे। खालचा कपडा व्यवस्थित चेक करायचा आहे, बरोबर जसा आकार आहे तसाच आपल्याला या ठिकाणी ठेवून शिलाई करायची आहे। दोन्ही पार्ट याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आणि जो अस्तरचा आपला भाग आहे सेम त्याच पद्धतीने आपला हा कपडा आपण कट करून घ्यायचा आहे। दोन्ही शिलाई करून घेतल्यानंतर आता समोरासमोर कटोरी ठेवून त्यावरती आता आपण शिलाई करणार आहोत। बघा, थोडंसं वरती शिलाई केली, खाली थोडंसं पकडलं आणि मधोमध थोडंसं खेचून बरोबर या ठिकाणी साईड पट्टी आपली जोडली गेलेली आहे। आता त्यानंतर फिनिशिंगसाठी दापटीप या ठिकाणी आपण देणार आहोत। तुम्हाला जर दापटीप द्यायची असेल तर देऊ शकता, किंवा नाही दिली तरी काही हरकत नाही। दोन साधारणतः या ठिकाणी शिलाई देणार आहे, साधारणतः 1/2 इंचाचं अंतर आहे मधलं शिलाईच्या। थोडासा तिरका कट घेतलाय गळ्यापाशी आणि परत गोलाकार दिलाय, तुम्ही बघू शकता, म्हणजे शोल्डर या ठिकाणी आपल्याला उतरत नाही तिरका आकार दिल्यामुळे। आणि बघा किती इझी आपली ही साईड पट्टी आणि कटोरी लागली जाते। सेम तीच पद्धत दापटीप। आता बघा, थोडासा गोलाकार आणि परत या ठिकाणी तिरका आकार 1/2 इंचाचा, म्हणजे शोल्डर उतरत नाही त्यासाठी। आता क्रॉस पट्टी जोडायची आहे, जास्त बाजू बरोबर वरती ठेवायची आणि खाली अस्तरची बाजू ठेवायची। साधारणतः 1/2 इंचाची शिलाई। खालचा पार्ट चेक करायचा आहे, मधला पण चेक करायचा आहे। आता या ठिकाणी थोडंसं मी दुमडलंय कटोरीच्या टक्सला आणि बरोबर त्यावरती आपण शिलाई घेतलेली आहे। आता बघा, रोल करायचंय आणि तो कपडा त्यामध्ये घेऊन क्रॉसपट्टीच्या 1/2 इंचाची शिलाई या ठिकाणी घ्यायची। परत कपडा बाहेर काढायचाय व्यवस्थित आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपली या ठिकाणी फिनिशिंग दिसते। वरती पण शिलाई, व्यवस्थित एकसारखा आकार कट करून घ्यायचाय, म्हणजे काचपट्टी आणि बटन पट्टी आपली व्यवस्थित लागली जाईल। दुसरी साईड पण तुम्ही बघू शकता सेम तीच पद्धत।
वरती ठेवले जास्त बाजूचा आतला अस्तरचा कपडा आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई। थोडस परत दुमडायचे, साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई रोल करायचंय। पुन्हा त्यामध्ये हा कपडा घ्यायचाय क्रॉस पट्टीच्या दोन्ही अस्तर आणि कपड्याच्या मधोमध, आणि अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। सेम तीच पद्धत खालच्या साईडला पण शिलाई करायची। थोडासा कपडा जास्त होतो तर तो कट करायचा आहे। चेक करायचंय पुन्हा काच पट्टी आणि बटन पट्टी लावण्याच्या अगोदर चेक करायचं असतं का व्यवस्थित आकार खालीवरती नकोय, एकसारखाच आला पाहिजे। साधारणतः 2 इंचाची डबलची ही मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे, म्हणजे 4 इंच असेल तर डबल करून 2 इंच, अर्धा इंच शिलाई आणि परत फोल्ड करून 1.5 इंचाची पट्टी झाली या ठिकाणी। तर तुम्ही 3ची पण घेऊ शकता। आता या ठिकाणी व्हीचे आकार हुक लावण्यासाठी तयार करायचे आहे। शिलाईवर आपण ही पट्टी ठेवलेली आहे आणि साधारणतः 5 किंवा 6 हुकचे आकार या ठिकाणी आपल्याला व्हीचे द्यायचे आहे। साधारणतः मधलं 1.5 इंचाचं अंतर तुम्ही ठेवू शकता। आता बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर मधली बाजू उचकली जाते, तर तसं काही प्रॉब्लेम होत नाही, तो एकावर एक पट्टी ठेवून आपण फिटिंग करायची असते एकसारखी। आता काच पट्टी आपल्याला साधारणतः ही घेतलेली आहे मी 1.5 इंचाची, खालून दुमडलंय शिलाई केली आणि त्यानंतर परत त्यावरती दापटीप दिली, थोडस दुमडलंय, साधारणतः 1 इंचाची काच पट्टी या ठिकाणी आपण घेतलेली आहे। व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचे पुन्हा। चेक करायचंय व्यवस्थित बरोबर गोल गळा आपला या ठिकाणी आलेला आहे। आता जी पाइपिंग लावायची आहे त्याच्यासाठी तिरकी पट्टी घ्यायची आहे। दुमडायचे अस्तरची पट्टी घेतलेली आहे या ठिकाणी मी, थोडस दुमडलं आणि शिलाई केली, परत थोडस दुमडायचंय आणि खालच्या साईडनी वरती शिलाई घ्यायची आहे। ही काच पट्टीकडून आपण लावत आहोत। थोडीशी तिरकी कातर फिनिशिंग साठी, आतला आकार थोडासा कट करायचा आहे म्हणजे पट्टीच्या बाहेर दिसता कामा नाही म्हणून। त्यानंतर फोल्ड केलंय आतमधल्या साईडला आणि त्यावरती दाब आहे त्यानुसार शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपला गोल गळा तयार झालेला आहे पाइपिंगचा। दुसरी ही आपण त्याच पद्धतीने लावून घेतलेली आहे। आता आपल्याला मागील भाग सुईचा ठेवायचा आहे आणि त्यावरती हा उलटा भाग ठेवायचा, पण मधोमध घ्यायचंय। तुम्ही बघू शकता मधोमध जर घेतलं तर तुमची मधला जो भाग आहे तो साईडला होणार नाही, म्हणजे बाजूला होणार नाही, व्यवस्थित ही फिटिंग येईल। साधारणतः वरती 1/2 इंचाची शिलाई आहे, खालचा कपडा व्यवस्थित चेक करून मग वरती घ्यायचंय। थोडा कमी जास्त होतो तर तो कट करायचाय। आता बाही जोड्याच्या अगोदर मोंढ्याचा आकार पण व्यवस्थित आपला एकसारखाच आला पाहिजे। थोडासा कमी जास्त होतो तर हरकत नाही, तो कट करायचाय, एकसारखाच का आला पाहिजे। दोन्ही पण आपले मागील आणि पुढील आकार दोन्हीही एकसारखेच आले पाहिजे। पुन्हा त्यावरती कट करून शिलाई करून घ्यायची। दुसरी साईड पण बघा, खालच्या साईडनी आपण व्यवस्थित चेक करायचंय आणि मग वरती बघायचंय। मधोमध घ्यायची ही काच पट्टी आणि बटन पट्टीचा जो आकार आहे तो एकदम मधोमध सेंटर आपला आलं पाहिजे, म्हणजे आपला जो मधला भाग आहे तो बाजूला होत नाही, एकसारखं बटन आपलं बसलं जातं। आता या ठिकाणी पण चेक करायचंय व्यवस्थित, मुंड्याचा आकार थोडासा कमी जास्त असेल तर तो एकसारखा कट करायचाय आणि पुन्हा त्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे। आता बाही जोडून घेऊया। फुगीर भाग म्हणजे मागील असतो आणि खोल भाग म्हणजे तो पुढील असतो। तर दोन्ही पट्ट्या परत शोल्डरच्या चेक करायच्या आहे, एकसारख्याच आल्या पाहिजे। आता मागील भाग आहे त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत, म्हणजे जो बाहीचा फुगीर भाग आहे तो म्हणजे मागील असेल आणि जो खोल असेल तो पुढील।
तर खालची बाजू सुईची आणि बाहीची बाजू ठेवलेली आहे उलटी आणि व्यवस्थित अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीमध्ये ही बाही आपली लागली गेलेली आहे। दुसरी बाही ही सेम याच पद्धतीने आपल्याला करायची आहे। आता पुढील म्हणजे खोल असेल, व्यवस्थित अर्ध्या इंचाची शिलाई। अशा पद्धतीने दोन्ही बाह्या या ठिकाणी आपल्या जोडून झालेल्या आहे। अगदी सोप्या मध्ये आणि कमी वेळेत हा बनणारा सिल्क साडीचा ब्लाउज तुम्ही नक्की ट्राई करून बघा। कोणतीही साईज असू द्या, शिवण्याची आणि कटिंग करण्याची पद्धत एकच राहील, फक्त मापांमध्ये थोडासा बदल होईल। तर या ठिकाणी दोन्ही बाह्या आपल्या जोडल्या गेलेल्या आहे। आता फिटिंग बघायची आहे। इथे घेतलेले आहे मी 9 इंच आणि वरती 10.5 म्हणजे 10.5 10.5 21 होईल आणि मागील बरोबर 21 येईल। 9 9 18 आणि पाठीमागे पण आपण बघणार आहोत वरती 10.5 आणि या ठिकाणी मी घेतलेलं आहे 17.5 इंच म्हणजे 35 35 इंचाचं कमर होतं। 17 आणि 9 9 18 म्हणजे 35 इंच आपलं बरोबर कमर आणि 10.5 10.5 वरती म्हणजे 21 होईल आणि मागील बरोबर 21 आपलं या ठिकाणी येईल। एक शिलाई घ्यायची सुईच्या बाजूने आणि परत आतल्या साईडनी दुमडून त्यावरती फिटिंगची शिलाई करायची असते। दुसरी साईड पण सेम त्याच पद्धतीने सुईच्या साईडनी शिलाई करून घ्यायची। आता जी मेन फिटिंग असते ती आत असते, तर बरोबर जे आपण खुणा केलेल्या आहे खडूनी त्या मागे पुढे होत असेल तर त्याचा मध्य पकडून ही शिलाई आपल्याला करायची आहे। आता बघा मागे पुढे होत आहे तर मध्य केलाय आणि बरोबर शिलाई घेतलेली आहे त्यावरती। थँक यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच माझ्या टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। थँक यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। फिटिंग बघा बाहीची, 6 इंच दंडघेर या ठिकाणी आलेला आहे, बरोबर 6 वर खूण केली आणि मध्य 7 वर होता। तर दोन्ही साईड ह्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी पूर्ण आपला कटोरी ब्लाऊज 42 साईजचा पूर्ण झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तुम्ही बघू शकता आपला कटोरी ब्लाऊज कसा तयार झालेला आहे रेडी, मागील पण लुक तुम्ही बघू शकता। थँक्यू सो मच।